गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बाप्पाला अनेक नावांनी संबोधले जाते अशा या बाप्पांचे स्वयंभू ऐतिहासिक तसेच भक्ती परंपरेतील महत्त्वाची स्थाने म्हणजेच अष्टविनायकाची महाराष्ट्रातील आठ मंदिरे भक्तांमध्ये अष्टविनायक यात्रेचे विशेष महत्त्व आहे या यात्रेची सुरुवात मोरेगावचा मोरेश्वरापासून सुरू होऊन पुन्हा इथे येऊन या यात्रेचा शेवट केला जातो पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असणारे हे बाप्पांचे मंदिर अष्टविनायकातील यात्रेत पहिल्या स्थानावर हो आहे पुणे जिल्ह्यातील हे गाव बारामती तालुक्यामध्ये स्थित आहे व पुणे शहरापासून हे पंचावन्न किलोमीटर अंतरावर हो आहे पूर्वी या गावात मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असायचे म्हणून याला मोरगाव असे नाव पडले मोरेश्वर किंवा मयुरेश्वर हे गणपतीची स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख असून सोन डावीकडे वळलेली आहे बाप्पांच्या या लोबस व आकर्षक मूर्तीच्या डोळ्यांमध्ये व नाभीमध्ये हिरे जडविलेले आहेत तसेच मूर्तीवर नागाच्या फण्याचे सुंदर छत्र आहे इथल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभे आहेत तसेच पुढे उंदीर व मोर उभे आहेत अष्टविनायक यात्रेला सुरुवात मोरेश्वराच्या दर्शनाने होते व असे सांगितले जाते की या यात्रेचा शेवटही जर येथे झाला तरी ही यात्रा खऱ्या अर्थाने सफल होते मोर गावातील कऱ्या नदीच्या काठावर असलेले हे उत्तराभिमुख मंदिर संरक्षक भिंतींनी वेढलेले आहे सध्याच्या या मंदिराचे बांधकाम आदिलशाहीच्या काळात सुभेदार गोळे यांनी पूर्ण केले मंदिरावर मुघल सैन्याने आक्रमण करू नये म्हणून या मंदिराचे बांधकाम वर्कर्णी मुस्लिम मशिदीसारखे करण्यात आले या मंदिरासमोर नंदीची एक भव्य मूर्ती व मोठ्या आकाराचा दगडी उंदीर आहे गणपती समोर नंदी असलेले हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे गणगी नगरीचा राजा चक्रपाणी आणि राणी उग्रा यांच्या पुत्र सिंधू याला सूर्यदेवाने अमरत्वाचे वरदान दिले होते त्यांनी अहंकार व असुरी वृत्तीने देवांवर आक्रमण करून आणले त्यामुळे सिंधुसुराचा नाशिक करण्यासाठी देवांनी विघ्नहर्त्या गणपतीकडे प्रार्थना दिली तेव्हा मोरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मोरेश्वर अवताराने सिंधुसुराचा वध केला व देवांना व पृथ्वीला त्यांच्या जाचातून मुक्त केले होते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ला ला आपल्या टॉप टेन नॉलेज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका